आता पावसाने जरा थोडी लांबणच लावलेली आहे, म्हणून भारतीय संस्कृती या संस्कृतीचं आपला भारत देश मोठ्या प्रमाणावर जतन करतोय आणि त्यामध्ये आपल्या लिंबागावचे ग्रामस्थ सर्व हे तरुण मंडळी दिसती आणि यांच्या मनामध्ये यांच्या बुद्धीमध्ये असा परमार्थ रुजणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर या पावसाविषयी गीतेमध्ये एक श्लोक सांगितलेला आहे बघा, ते आपल्याला सोमनाथराव सांगतील. चला या इकडे, तुम्ही सांगा इथं या, पुढे येऊन या. यज्ञात भवती पर्जन्य, सांगा सांगा थोडस सांगा. अशा प्रकारचा एक गीतेमध्ये श्लोक आहे, यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यात धन्न संभवा. म्हणजे असे जे तुम्ही काही जे उपक्रम करता याला यज्ञ म्हणायचं. हा तुमचा हा यज्ञ चालू आहे आणि अशा ह्या यज्ञामुळे निसर्गाला पावसाला निश्चितच यावं लागतं आणि अशा बारा मारुतीला पाणी घालण्याचा तुमचा संकल्प हे अतिशय चांगलं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. म्हणून हनुमानराया तुम्हाला असं बळ देवो. साक्षातच हनुमान म्हणजे जे मनोजो मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मज वानर इथुमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. अशा प्रकारचा हा बलवान मारुती तुम्हालाही बळ देवो आणि तुमची इच्छा अपेक्षा पूर्ण करो ही भाऊ बाबा नगद नारायण हनुमानाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही जे असा कार्यक्रम केला, या कार्यक्रमाला आमच्या खंबालिंबा दोन्ही गावातर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद.